हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरात तांदूळ हे असतातच या तांदळाच्या पाण्याचे खूप फायदे आहेत तांदळाचे पाणी हे लांब सडक आणि मजबूत केस मिळवण्यासाठी आपण वापरू शकतो आता तांदळाच्या पा या पाण्यामुळे केसांचा फ्रीझिनेस निघून जाऊन केस चमकदार होतात चला तर मग पाहूया हे तांदळाचे पाणी कसे तयार करतात सर्वात प्रथम आपण एक वाटी तांदूळ इथे घेतलेले आहेत आणि हे जे एक वाटी तांदूळ आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून आपण ते धुवून घ्यायचे आहेत हे आपण एका पाण्याने धुतले आहेत तर पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्याने आपण हे तांदूळ धुवून घेऊयात आता आपण एक पातेले गॅसवर ठेवून त्यामध्ये भरपूर असे पाणी टाकायचे आहे कारण आपल्याला या पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळं पाणी टाकताना अजिबात कंजूसी नाही करायची आता गॅस पेटून आपण हे पाणी गरम करून घ्यायचे आहे आता या गरम पाण्यामध्ये हे धुतलेले तांदूळ आपल्याला टाकायचे आहे आता आपण हे धुतलेले तांदूळ गरम पाण्यामध्ये टाकलेले आहे आता हे पाणी आपल्याला पूर्ण दुधाळ रंग येईपर्यंत म्हणजे दुधासारखा या पाण्याचा रंग होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचे आहे आपण मोठ्या गॅसवरही ही क्रिया करू शकतो आता आपले पाणी उकळत आहे तांदळाच्या पाण्यामध्ये इनोसिटॉल नावाचे पोषण तत्व असते हे पोषण तत्व केसांना मजबूत करते केसांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना मजबूत करते आणि हे हा स्वस्त आणि सोपा असा उपाय आहे जे आपण बाजारातून कंडिशनर आणतो त्यामुळे केसांना नुकसान होतं ते कृत्रिम पद्धतीने बनवलेले असतात परंतु या तांदळाच्या पाण्याचा आपण कंडिशनर म्हणून वापर केला तर आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होण्याची भीती नसते तसेच यामुळे काय होतात आपले केस सिल्की होतात स्प्लिट एंड्स जे असतात ते नाहीसे होतात केसांना वेगळीच अशी चमक येते आणि केसांचा वॉल्यूमही वाढतो तुम्ही केस धुतल्यानंतर पाहू शकता की आपल्या केसांच्या वॉल्यूममध्ये किती बदल झालेला आहे केसांचे भरपूर असे पोषण होण्यासाठी तुम्ही या पाण्याचा वापर एकदा नक्की करून पहा आता आपले पाणी उकळत आहे आणि आता उकळी यायला लागलेली आहे पाण्याला तुम्ही पाहू शकता तसेच तांदळाच्या पाण्यामध्ये विटॅमिन्सही असतात त्यामुळेही आपल्या केसांची जी त्वचा असते ज्याला आपण स्कॅल्प असे म्हणतो तीही मजबूत होते अतिशय सुंदर आणि सोपा उपाय आहे हा कमी खर्चात होणारा यासाठी तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता बासमती तांदूळ आंबे मोहर तांदूळ अगदी घरात असणारा रेशनचा तांदूळही तुम्ही या उपायासाठी वापरू शकता आता तुम्ही बघू शकता की आपल्या पाण्याचा रंग हळूहळू बदलत आहे पाण्याचा रंग हळूहळू मिल्की म्हणजे दुधाळ होत आहे हळूहळू पाणी आपलं उकळत आहे आता आपल्या पाण्याचा रंग बदलून पूर्णपणे दुधाळ असा झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे पाणी गॅस बंद करून एका दुसऱ्या कंटेनरमध्ये गाळून घ्यायचे आहे इथे आपण हे पाणी गॅस बंद करून गाळून घेणार आहोत ते गाळून घेतलेले आहे आणि दुसरा एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे, या आप हे पाणी गाळायचे आहे भात शिजल्यानंतरचं जे पाणी राहतं ते आता आपल्याला इथे मिळालं आहे हे, हे पाणी तुम्ही शॅम्पू केल्यानंतर दहा मिनटे लावून त्यानंतर केस धुऊन टाका बघा तुमचे केस किती चमकदार होतील केसांचा वॉल्यूमही वाढेल व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद